कोणकोणत्या महिलांना मिळणार चार हजार पाचशे रुपये ज्या महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळाले नाहीत चार महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार म्हणजे दोन महिन्याचे पैसे मिळणार आणि ज्या महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचा बँकचं सीडिंग बरोबर झाले नाही म्हणजे आधार कार्ड लिंकिंग त्याला सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने म्हणतात आधार कार्ड लिंकिंग लिंक आधार कार्ड लिंक आधार कार्ड लिंक नसेल तुम्ही आधार कार्ड बँक खाता उघडताना दिला पण त्याला लिंक झालेलं नाही म्हणजे ते लिंकचं एक फॉर्म असतो तो फॉर्म भरावा लागतो बँकेत जा बँकेत कोणताही बँक असेल सरकारी पोस्ट ऑफिस किंवा खाजगी हे तिन्ही टाईपचे तिन्ही प्रकारचे बँक असेल त्या बँकेच्या खात्यामध्ये जा खात्याचा अधिकारी किंवा तिथे असणारे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना बँक आधार कार्ड आणि बँकेचा खाता यांना जोडणारा एक फॉर्म असतो त्या फॉमला म्हणतात आधार कार्ड लिंकिंग फॉर्म किंवा सीडिंग फॉर्म आता तुम्हाला जर सीडिंग म्हणणं किंवा त्या अधिकाऱ्यासोबत सो समोर बोलणं जमत नसेल तर त्यांना म्हणा आधार कार्ड लिंक करायचा फॉर्म द्या तर ते अधिकारी तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी फॉर्म देतील त्या फॉमवर तो घेऊन टाकायचा काळा पेन घ्यायचा काही बँकेमध्ये काळा आ... पेन चालतो काही बँकमध्ये निळा पेन चालतो तर त्या निळ्या पेन किंवा काळा पेन जे काही असेल ते बरोबर बघून बँक खात्याचा फॉर्म घ्यायचा त्याच्यामध्ये डेट तुमचं जन्मतारीख तुमचं नाव खाता क्रमांक आणि खाता कुठला आहे कोणता बँकेचा आहे ते सगळं लिहायचं आणि खालती दिलेली माहिती असेल तिथे टिक करायचं आणि तुमची साईन घ्यायची ज्याचा ज्या खात्या अधिक धारकाचं असेल त्या धारकाचं सही घ्यायची किंवा अंगठा घ्यायचा त्या फॉर्मवर लावायचं आणि त्या अधिकारीला तो फॉर्म देऊन द्यायचा तो फॉर्म बरोबर ऑटोमॅटिक करून टाकेल आणि तुम्हाला काही एक दोन दिवसाचा आत किंवा अठ्ठेचाळ तासाच्या नंतर तुम्हाला एक एस एम एस येईल त्या एस एम एसमध्ये स्पष्टपणे लिहून दिसेल की तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेलं का आहे ते तुम्हाला दोन तीन दिवसाचा नंतर एस एम एस येईल जर तुमचा खाता पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये किंवा बँकेत असेल तुमचा खाता तर तुम्हाला जास्त दिवस लागेल जर खाजगी म्हणजे सहकारी किंवा खाजगी म्हणजे प्रायव्हेट फा बँकेच्या खात्यामध्ये तुमचा खाता जर असेल आणि तिथे तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक म्हणजे सीडिंग केला असेल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसात किंवा जास्तीत जास्त चार ते पाच दिवस किंवा जास्तीत जास्त एक आठवडा लागेल तुमचं खाता सीडिंग होण्यासाठी म्हणजे लिंक होण्यासाठी तर लिंक झालेल्या खात्याला तुम्हाला पैसे येतील तीन महिन्याचे जे चार महिन्याचे जे पैसे आहे जे लटकलेले आहे ते तुम्हाला बरोबर घेतील त्यासाठी तुम्ही बँकेत जा खाता लिंक करण्यासाठी फॉर्म तिथे मागा तुमच्या बँकेमध्ये जाऊन आणि ते फॉर्म तुम्ही स्पष्टपणे भरून टाका काय काय भरायचं आहे ते मी सांगितलेलं आहे जन्मतारीख तुमचं आधार कार्ड घेऊन टाका आधार कार्डवडली सर्व माहिती तिथे लिहा जिथे जिथे लिहायची आहे तिथे तिथे लिहा आणि खालती खाताधारकाचा सही किंवा अंगठा तिथे द्या आणि खाता क्रमांक आणि खाता कुठे आहे तुमचं पोस्ट ऑफिसचं पत्ता तो तिथे असेल लिहायचा जागा असेल तर तिथे नक्की लिहा आणि तुमचा मोबाईल नंबर तिथे नक्की द्या म्हणजे तुम्हाला ते ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल आणि तुमचा मोबाईल नंबरवर रिचार्ज करून ठेवा जेणेकरून तुमचा मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येईल किंवा एस एम एस कळेल म्हणजे तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला तीन चार दिवसानंतर तुमचं बँक खातेला तुमचं आधार कार्ड प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे लिंक झालेला आहे त्यासाठी तुम्हाला एस एम एस येईल तो एस एम एस पाहण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर चालू असायला हवा श कमीत कमी शंभर रुपयाचा तरी रिचार्ज तुमचा मोबाईलमध्ये असावा कमीत कमी शंभर रुपये शंभर रुपये सगळ्यात कमी रिचार्ज आहे तुमचा मोबाईलचा सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी तो तरी कमीत कमी मारून ठेवा सगळ्या महिलांना विनंती आहे जर तुमचा फ्री असेल फ्री सिम कार्ड असेल फ्री फोर जी जी असेल तर बहुत अतिउत्तम त्याच्यामध्ये तुम्हाला एस एम एस येऊन जाईल ठीक आहे ज्यांचं बटनवाला मोबाईल आहे जुना मोबाईल आहे नोक्या मोबाईल आहे त्यांनासुद्धा एस एम एस येऊन जाईल फक्त तुमच्या घरातील कुटुंबातील मुलांना महिलांना ज्यांना इंग्लिश वाचता येते किंवा समजता येते त्यांना दाखवून द्या किंवा बँक अधिकाऱ्यांना विचारा ते बरोबर तुम्हाला सांगतील सकाळी जा किंवा दुपारी जा त्यांना विचारून घ्या बँक खात्या अधिकाऱ्यांना ते, ते बरोबर तुम्हाला सांगतील काय करायचं काय नाही करायचं काय लिहायचं आणि कसं लिहायचं ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतील